नमस्कार, मैं राजेश दलवानी, उल्लास लाइन बुलेटिन में आपका स्वागत है। आइए नजर डालते आज के मुख्य खबरों पर। उल्लास नगरला चुकीचे रुंदीकरण, नव्या बांधकामावर पुन्हा हातोडा। कल्याण ते बदलापूर रस्त्याच्या चुकीच्या रुंदीकरणाला पालिकेसह सत्ताधारी जबाबदार असल्याचा आरोप राष्ट्रवादी पक्षाचे गटनेते भरत गंगोत्री यांनी केला आहे। उल्हासनगरमधून जाणारा कल्याण ते बदलापूर रस्त्याचे रुंदीकरण 3 वर्षापूर्वी होऊन 800 पेक्षा जास्त दुकाने बाधित झाली होती। त्यापैकी 250 दुकाने पूर्णतः बाधित होऊन त्यांना पर्यायी दुकाने न दिल्याने त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली होती। उच्च न्यायालयाने नवीन शहर विकास आराखड्यानुसार रस्त्याचे रुंदीकरण करण्याचा आदेश दिल्याने पुन्हा कल्याण ते बदलापूर रस्त्याच्या रुंदीकरणाची तलवार व्यापारावर लटकली आहे। रुंदीकरण झाल्यावर बाधित 90%पेक्षा जास्त व्यापाऱ्यांनी बहुमजली बांधकामे केली, त्यावर पुन्हा हातोडा बसणार असल्याने व्यापाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे। 3 वर्षापूर्वी रस्त्याचे रुंदीकरण चुकीच्या पद्धतीने होत असल्याची माहिती न्यायालयासह पालिकेला गंगोत्री यांनी दिली होती। त्याकडे दुर्लक्ष केल्यानेच पुन्हा रुंदीकरणाची वेळ पालिकेवर आली आहे असा आरोप गंगोत्री यांनी केला आहे। जो कॉर्पोरेशन ने 2013 में सितंबर में कटिंग दिया था, वो कटिंग एज पर डीपी नहीं था। उन्होंने रोड का डिवाइडर पकड़ के सेंटर लाइन निकाल के मार्किंग करके कटिंग दिया था। वो कटिंग के विरोध में हम लोगों ने उनको, इन्होंने सितंबर में दिया है मगर हमने कॉर्पोरेशन को 2013 में इन्फॉर्म किया था कि भाई ये जो आप, तभी अभी उनके सर्वे चालू थी, तभी सर्वे के टाइम पे ही हमने कमिश्नर को इन्फॉर्म किया कि भाई ये जो आप मार्किंग कर रहे हो वो मार्किंग गलत दे रहे हो, तो कृपया करके आप जो सही मार्किंग है एज पर डीपी वो दिया जाए। मगर कमिश्नर ने सुनी नहीं और उन्होंने कटिंग की मार्किंग दी। मगर उसके बाद जनरल बॉडी मीटिंग में प्रस्ताव आया 100 फुट का 80 फुट किया गया। तब भी हमने व्यापारियों को बताया गया कि भाई ये खाली आप, दो इलेक्शन है, एमपी इलेक्शन और एमएलए इलेक्शन, ये निकालने के बाद आपको 100 फुट ही आएगा क्योंकि रोड ज़्यादा करके कम नहीं होता। जब 74 में 100 फुट रखा गया था तो आज की परिस्थिति में तो ये छोटा होने वाला ही नहीं है। मगर उन लोगों को लगा, लीडर लोगों के ऊपर विश्वास आया व्यापारियों को कि भाई हाँ ये बराबर है। और वो टाइम की सत्ताधारियों ने अपना बेनिफिट उठाने के लिए 2 इलेक्शन लड़के जीत के अपना बेनिफिट ले लिया। उसके बाद गवर्नमेंट का आया कि 100 फुट ही रहेगा, 80 फुट नहीं होएगा। उसके बाद कटिंग चालू कर दी। हीरे कमिश्नर थे हमारे उल्लासनगर के, उन्होंने, मैं खुद जाके उनसे पर्सनली मिला और काफ़ी दफ़ा अपन मोर्चे निकाल के भी गए कि भाई आप जो कर रहे हो वो गलत कर रहे हो, मगर उन्होंने तानाशाही करके व्यापारियों का नुकसान करना चालू कर दिया और वो जोर शोर से कटिंग की। उसमें आपने देखा कि एक आदमी एक्सपायर भी हो गए, जो एक धोखादायक बिल्डिंग में बिल्डिंग उनके ऊपर गिर गई। इस तरह से काफ़ी जनों का उन्होंने तानाशाही के तरीके से हुकुमशाही करके उन्होंने नुकसान किया है और करोड़ों रुपये का नुकसान किया। तब भी उनको हमने बताया कि भाई मेहरबानी करो, अभी जो किया है आगे इसको ठीक करो, मगर फिर भी उन्होंने ठीक किया नहीं। आज जिन व्यापारियों ने कर्जा लेके और किस तरह से भी पैसे जुगाड़ करके उन्होंने जगह बनाई है, अब वापस से कॉर्पोरेशन ने काम दिया हुआ है कि जो एज पर डीपी है वो हिसाब से मार्किंग सेट की जाए, जो हमें सुनने में आ रही है। तो उस हिसाब से आज जो पुराने डीपी था किधर किधर तो 18 फुट तलक है। अभी आप देखेंगे कि अशोक टाकिस के सामने डिफेंस लैंड है, वो डिफेंस लैंड एक्चुअल रोड बाउंड्री है। तो वहाँ के जो दुकानें हैं और जो पैरामाउंट टाकिस के बाहर है, जो कुछ टिल्सन के बाहर है, ये काफ़ी बाहर रोड के ऊपर ही है। आज भी हमने कमिश्नर से इतना भी कहा कि साहब आप इनको जो बचाने जा रहे हो जो रोड के ऊपर है, फ्यूचर में चल के इनको मालकाना हक मिल सकता है क्या? आज हम समझो कॉम्प्रोमाइज़ भी करे, अपना हक छोड़े, हमारी सीडी लैंड है, हम सीडी लैंड के राइट छोड़ भी देवे कि भाई चलो सामने किसी को फ़ायदा होवे, तो उनको मालकाना हक दो। मगर उन्होंने कहा कि ये मेरे हाथ में नहीं है। तो जब आज भी वो लोग रोड के ऊपर ही है, तो वो कोर्ट के नज़र में आया कि कुछ तो गलत हुआ है, तो उस हिसाब से उन्होंने अभी निर्णय लिया है
व्यापारी ने जो लाखों रुपया खर्चा करके जो अपने दुकान बनाए तो क्या फिर वापस लूटेंगे? अभी देखो ये कमिश्नर और इनका है कि वो क्या डिसीजन लेते हैं कि व्यापारियों को किस तरह से राहत मिलनी चाहिए। कितने लोग तो उसमें सुने हमने के बाहर से पैसा कर्जे पे उठा के दुकानें बनाई है, अगर इस तरह से हुआ तो बेचारे वो लोग तो रोड पे आ जाएंगे। कल्याण बदलापूर रस्त्याचं जे रुंदीकरण आहे हे रुंदीकरण कायद्याला धरून नाही आहे। ज्यांना अधिकार नाहीत हद्दी कायम करायचे त्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी रस्त्याचे हद्दी कायम केलेले आहेत आणि ते कायद्याच्या कसोटीवर कुठेही टिकणार नाहीत। कारण जमीन भूसंपादनाची जी प्रक्रिया आहे भले ते शेती प्रयोजनाची असो की बिगर शेती प्रयोजनाची असो, जर माझी जमीन कुठल्याही प्रयोजनासाठी जर सरकारला ताब्यामध्ये घ्यायची असेल किंवा एखादा महामार्ग जर विकसित करायचा असेल तर त्यासाठीची सगळ्यात पहिली प्रक्रिया अशी आहे की जर मी शेतकरी म्हणून माझी जमीन जर तुम्हाला अक्वायर करायची असेल तर त्या जमिनीपैकी किती क्षेत्र रस्त्याच्या महामार्गाच्या कामासाठी सरकारला हवं आहे त्याची एक इत्यंभूत माहिती जोपर्यंत त्या भूसंपादन शाखेच्या कर्मचाऱ्यांकडे येत नाही तोपर्यंत ते पुढची प्रोसेस घालत नाहीत किंवा पुढच्या प्रोसेसमध्ये ते प्रक्रियाच पूर्ण करत नाहीत। आणि उल्हासनगर शहराच्या बाबतीत किंवा कल्याण बदलापूर अंबरनाथ म्हणजे रस्त्याच्या बाबतीत ती प्रक्रिया हेतुपुरस्कर टाळण्यात आलेली आहे। खास विशिष्ट लोकांच्या फायद्यासाठी ती प्रक्रिया डावलून स्वअधिकारामध्ये पालिकेच्या नगररचना विभागाला किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाला अशा प्रकारची हद्दीच्या सीमा निश्चित करण्याचे अधिकार नसताना त्यांनी ते स्वअधिकारात केलेली कार्यवाही आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात इथला जो पहिलेच निर्वासित माणूस आहे त्यांचं पुनर्वसन या ठिकाणी केलेलं आहे त्यांना पुन्हा विस्थापित करण्याचं काम उल्हासनगर महानगरपालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आणि नगररचना विभागाकडून झालेलं आहे आणि ते सरासर त्यांच्यावरती अन्यायकारक आहे। आणि हा जो व्यापार जो अन्याय झालेला आहे आता पुढे व्यापाऱ्यांनी काय करावं, काय करायला पाहिजे? त्यांनी सरळ सरळ महापालिकेने जे याच्या अगोदर रुंदीकरणाच्या मार्किंग दिल्या होत्या त्याच्यामध्ये त्यांनी जे निष्कासनाची कार्यवाही केली त्याच्यामध्ये त्यांचं खूप मोठं नुकसानच झालं। कारण नुकसान असं होतं की ह्या ज्या जमिनी आहेत ज्या इफेक्टेड झालेल्या किंवा हायकोर्टात ज्यांनी पिटिशन फाईल केलं हायकोर्टने त्यांना ऐकून घेतलं, माननीय न्यायालयाने त्यांना एक चांगल्या प्रकारच्या पालिकेला निर्देश पण दिले, ते स्वागतार्थी आहेत। पण त्याच्यामध्ये महत्त्वाची भूमिका अशी की इथला सिंधी माणूस जो ज्यांचं पुनर्वसन राष्ट्रपतीच्या अधिपत्याखाली करण्यात आलं त्या जमिनीमध्ये ज्या जमिनीमध्ये त्यांचं पुनर्वसन केलं त्या जमिनी कुठल्याही आरक्षणानं बाधित नसणाऱ्या जमिनीमध्ये केलं, त्याच्यामध्ये खास करून सरकारी बांधीव मिळकती असतील त्या सरकारी बांधीव मिळकती कुठल्याही आरक्षणाने बाधित नसलेल्या क्षेत्रावरच त्यावेळेस बांधण्यात आले आणि त्यांना वगळूनच इतर जे आरक्षण आहेत ते या शहरामध्ये उल्हासनगर शहरामध्ये टाकलेत। आणि हा एक म्हणजे एक आश्चर्याचा मुद्दा असा आहे की कल्याण बदलापूर रस्त्यामध्ये सरकारी बांधीव मिळकतीचे जे बॅरेक्स आहेत त्या बॅरेक्स पण बऱ्याच इफेक्टेड दाखवल्या, त्यांना 10-10, 12-12 फुटापर्यंतच्या मार्किंग दिल्यात। म्हणजे त्यावेळेस ज्यांनी जे बसवलं किंवा मिलिटरी कॅम्पच्या रूपात जे बॅरेक्स आणि ब्लॉक्स तयार झालेत ते चुकीचे होते आणि आता हे जे महापालिकेचे नगररचना विभागाचे किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे अधिकारी कर्मचारी आहेत हे त्यांच्यापेक्षा ज्ञानाने किंवा कायद्याचं ज्ञान त्यांना जास्त असेल म्हणून त्यांनी अशा प्रकारचं एक इथल्या व्यापाऱ्यांना संपवण्यासाठी वाईट कृत्य केलं असावं। उल्हास लाईन बुलेटिन को सबस्क्राइब करे, बेल आयकॉन दबाए और देखिए उल्हास लाइन बुलेटिन की न्यूज़ सबसे पहले आपके मोबाइल पर।